नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो कांद्याची लागवड बरेच शेतकरी करतात आणि कांद्याची लागवड केल्यानंतर काही वेळेस कांद्याची वाढ झपाट्याने कसं करायचं तर त्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी एक आयडिया घेऊन आलेलो आहे तर हे जर तुम्ही जर फवारणी घेतली तर निश्चितच कांदा झटक्यातमध्ये कमी दिवसामध्ये निश्चितच लांबणार तर त्यासाठी मित्रांनो हे आहे जिब्रलिक ॲसिड तर हे जिब्रलिक ॲसिड तुम्ही जर हे हे एक ग्रॅम आहे आणि एका पंपामध्ये आपण जर किमान दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये हे आपण जर अशा पद्धतीचं इन ग्रॅम जर आपण एकत्र केलं तर किमान एक आठ पंप होत असतील तर ज्यावेळेस आपण आठ पंप होत असतील तर दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये आपण काय करायचंय तर हे जी ब्रिक ॲसिड आहे का नाही तर असे हे दोन ते तीन डब्या टाका आणि दोन ते तीन डब्या टाकल्यानंतर आपल्या पंप असतो पंधरा ते वीस लिटरचा तर वीस लिटरचा असेल तर आठ दोन्ही सोळा म्हणजेच असे एकशे साठ लिटर पाणी लागतं आणि ते एकशे साठ लिटर पाण्यामध्ये काही वेळेस शेतकरी काय करतात कांदा फुगवण्यासाठी कीटकनाशक वापरतात पण कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशा पद्धतीने एकत्र करीत असतात तर हे जे तुम्हाला जे वापरायचं आहे हे जिब्रलेक ॲसिड तर तुम्ही कशाबरोबरही वापरू शकता ह्युमिक ॲसिड बरोबर वापरू शकता किंवा कीटकनाशकाबरोबर वापरू शकता तर ह्याचा फायदा असा होतो की कांदा काय करतो कांदा एवढ्या तर कांद्याच्या पेशींची संख्या कांद्यामध्ये जी काही पेशी असतात कांद्याच्या वाढीसाठी तर ह्या पेशींची संख्या वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जिब्रलिक ॲसिड आणि जिब्रलिक ॲसिड काय काम करतं आहे तर पेशींची संख्या झ झपाट्याने वाढण्याचं कामकाज करतं आहे तर मग कुठलंही असू द्या मग कुठलंही पीक तुमचं असू द्या किंवा फळ असू द्या तर त्यासाठी ही काय जिब्रलिक ॲसिड कांद्याची जे काही पापुद्रा असतो त्या पापुद्रामध्ये आपण बरेच वेळेस आपण बघितलेलं आहे की शाळेमध्ये प्रयोग करताना की पापुद्रामध्ये पेशी असतात तर ते आपना आपना पेशी जस आपण दिसत नाहीत पण मायक्रोस्कोपच्या कांद्यामध्ये ज्यावेळेस पापुद्रा काढत असतो त्या पापुद्राच्या सहाय्याने आपण पेशी बघत असतो तर त्यावेळेस आपल्याला पेशी अशा दिसतात की एकदम म्हणजे आयताकार म्हणजे जशा शेटकुन्या आकाराचे दिसत असतात तशा पद्धतीच्या ह्या पेशी असतात तर ह्या पेशी वाढवायचं कामकाज काय करत आहे हे जिब्रलिक एसिड करतंय तर ह्या जिब्रलिक ऍसिड मुळे असं होतं की पीक इतकं झपाट्यानं वाढतंय तर ते झपाट्याने वाढण्याचं कामकाज आणि कांदा फुगवायसाठी हे जे जिब्रलिक ॲसिड ऍसिड आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काम करत आहे तर त्यासाठी हे जिब्रलिक ऍसिड वापरा आणि कांद्याची कांद्याची वाढ होण्यासाठी ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे तर त्यासाठी हे वापराच तर त्यामुळे तुमचा कांदा हे कांद्याचं पीक आहे नव्वद दिवसाचं आणि या नव्वद दिवसामध्ये आपण काय करतो तर त्याला आपल्याला काय कोणत्या वेळेस काय द्यावं हे कळत नाही तर आपण एक पंधरा ते वीस दिवसाच्या फरकाने जर हे कंटिन्यू सातत्याने जर आपण जर त्याच्यावर फवारणी केली कांद्यावरती तर तुम्ही मोकळं जरी पाण्यात आहे का नाही टाकून जरी मारलं एकशे साठ दिव एकशे साठ लिटरमध्ये किमान आठ पंप होत आहेत एकरामध्ये तर त्यासाठी हे जर तीन तीन ग्रॅम जर वापरलं आणि त्याच्याबरोबर जर आप तुम्ही गुळ टाकला तर ह्याचा जर अतिशय एकदम उत्कृष्ट रिझल्ट आहे तर हे तुम्ही वापरा आणि कांद्याची वाढ अतिशय जोमत होते तर त्यासाठी आपणास कुठं बाहेर आणि कमी खर्चामध्ये हे रिझल्ट आहे त्याचा तर त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी ही एक जिब्रलिक ॲसिड आहे आणि हे वापरताना पावडर स्वरूपातीलच वापरा तर पावडर स्वरूपातील वापरलं तर हे नव्वद टक्क्यातील जी जी आहे तर त्यामुळे काय फरक पडतो तर काही वेळेस मार्केटमध्ये दहा टक्के ते असेल पाच टक्के ते असेल पण असं काय वापरू नका तर नव्वद टक्क्यातलं जे वापरा पावडर स्वरूपातलं आणि त्यामुळं कांदा एकदम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचा तयार होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या कृषी सल्ला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद